आझाद हिंदचे चर्चासत्र संपन्न. जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. मालिनी सौतडकर. जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. ध्येयवाद उराशी बाळगून विचार परिवर्तनाच्या लढाईत प्रबोधन आणि साहित्यांच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊंनी लोकक्रांती घडवली असे मत साहित्यिक विचारवंत मालिनीताई सौतडकर यांनी व्यक्त केले. स्थानिक आझाद हिंद संघटना, आझाद हिंद महिला संघटना, रमाई ब्रिगेड, झाशी ब्रिगेड, किसान ब्रिगेड, मातृतीर्थ रणरागिणी संघटना, आझाद हिंद शेतकरी संघटना, महानायक विचार मंच, महाराष्ट्र विकास आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 144व्या जयंतीनिमित्त बुलडाण्यात चर्चासत्राचं आयोजन 1 ऑगस्ट रोजी दुपारी 3 ते 6 वाजेच्या दरम्यान करण्यात आले होते. यावेळी उपरोक्त मत साहित्यिक सौतडकर यांनी व्यक्त केले. सामाजिक कार्यकर्ता तथा महिला संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा सुनीताताई जाधव यांच्या अध्यक्षतेत सुरू झालेल्या चर्चासत्राला सामूहिक माल्यार्पण करून सुरुवात करण्यात आली आहे. सुरेखाताई निकालजे, पंचफुलाबाई गवई, योगिताताई रोटे, शाहीर मीराबाई ठाकरे, शाहीर सिंधुताई अहिर, आशाताई गायकवाड, जिजाबाई इंगळे यांनी प्रथम सत्रात, तर द्वितीय सत्रात प्रबोधनकार ॲडव्होकेट सतीशचंद्र रोटे, वेंचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव, नारायणराव भाकडे, संजय एंडोले, नितीन तापडिया, असलम शाह, मुकेश तायडे, गणेश ठिगडे, सतीश हिवरकर, विशाल राणे, अतुल सोनोने, योगेश कोकाटे आदींनी सहभाग घेतला. सामाजिक विषमतेवर प्रहार करून जनसामान्यांना लढण्यासाठी बळ देणाऱ्या अण्णाभाऊंचा विचार येणाऱ्या पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी आहे. शासन प्रशासन स्तरावरून अण्णाभाऊंचे साहित्य आणि कार्य शालेय अभ्यासक्रमात आले पाहिजे असा एकंदरीत सूर चर्चासत्रातून समोर आला. यावेळी जिल्ह्यातील सामाजिक साहित्यिक तथा प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना शाल पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. संचालन आशाताई गायकवाड, प्रास्ताविक पंचफुलाबाई गवई यांनी तर आभार प्रदर्शन अलकाताई खांडवे यांनी केले. जिल्ह्यातील सामाजिक साहित्यिक सांस्कृतिक प्रशासकीय राजकीय घटनांचे प्रतिनिधी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी आयोजक संघटनांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी असलम शहा, बुलडाणा. जग बदल घालून गाव सांगून गेले मज भीमराव या उदांत विचारांना कृतीप्रमाण करणारे लोककवी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या अनुषंगानं आज संपूर्ण देश त्यांना अभिवादन करत आहे. सामाजिक सांस्कृतिक कामगार चळवळीत त्यांचं केलेलं कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या स्मृतींना सदैव भारत देश आणि कामगार वर्ग स्मरणीय ठेवेल.